अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला आत्महत्येची धमकी देत मानसिक छळ करणाऱ्या तरुणास अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व विशेष पोक्सो न्यायाधीश VP आव्हाड यांनी 1 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला आत्महत्येची धमकी देत मानसिक छळ करणाऱ्या तरुणाला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष पोक्सो न्यायाधीश VP आव्हाड यांनी 1 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. राकेश हणमंतू जाधव वय 20 राहणार शहानगर सोलापूर असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भांबड यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिलं होतं. याची सुनावणी विशेष पोक्सो न्यायाधीश आव्हाड यांच्यासमोर झाली. या प्रकरणी सरकारकडून 5 साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता फिर्यादी, तपासाधिकारी यांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी राकेश जाधव याला पोक्सो कायद्यान्वये दोषी धरून 1 वर्षाची शिक्षा आणि 3,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील 2,000 रुपये हे पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. या प्रकरणात सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीकडून ॲडव्होकेट रमेश कणबसकर यांनी काम पाहिलं. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल रुपनर यांनी काम पाहिलं.